मी ह्या निमित्ताने ग्रह विभागाला मनापासून मी परत एकदा विनंती करीन की लवकरात लवकर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि कुटुंबियांचं पासपोर्ट त्यांनी जप्त करून घ्यावं. कारण असं आहे की 4 जूनला पराभव होणारच आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून माझ्या माहिती अनुसार ते कुटुंब लंडनला पळण्याच्या तयारीमध्ये आहे. अंगावर असलेले भ्रष्टाचाराचे आणि खुनाचे आरोप याचमुळे उद्धव ठाकरे आपल्या मुलांना घेऊन लंडनला पळण्याच्या तयारीमध्ये आहे. म्हणून लवकरात लवकर पोलीस खात्याने त्याच्या नावाने लुकआउट नोटीस काढावी आणि त्याचबरोबर त्यांचे पासपोर्ट जप्त करावेत अशी मागणी मी या निमित्ताने करतोय. काय आहे मला तर असं वाटते की अशा लोकांबद्दल काय प्रतिक्रिया द्यायची. चला एक गोष्ट जरी चांगली आहे की ते आमचे नेत्यांची चेहरा बघायला जरी लागलेले आहेत त्यांना बघावं. म्हणजे आता काहींना तर काहींचे चेहरेच बघता येत नाही अशी परिस्थिती आहे. निवडणूक झाल्यानंतर ते बघू आता कोण कोणाचे चेहरे बघते. ही लोकशाही आहे. हे कोणी व्यक्तीने ठरवून हे होत नाहीये. 4 जून नंतर कोण राहतो कोण जातो सर्वांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे कोणाला राहायचं कोणाला जायचं. पण लोक ठरवतील की खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा कौल हे कोणामागे आहे.